महायुती आता सर्वात मोठी बातमी आहे जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात जागा वाटपाची घोषणा होणार तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक सकारात्मक झाली आहे अशी देखील माहिती मिळते आहे तर विद्यमान खासदारांच्या जागा भाजपा मित्रपक्षांना सोडणार ही माहिती मिळते आहे तर भाजपा सव्वीस ते अठ्ठावीस जागांवरती लढणार ही शक्यता आहे पंधरा ते सोळा जागा लढण्याची शक्यता तर अजित पवार यांच्या माहिती आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज आपण बघतोय अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं आहे सविस्तर माहिती नक्कीच सेजल कालपासून अमित शहा आहेत ते मुंबईमध्ये आहेत आणि काल देखील सह्याद्री अतिथीगृहावरती काही बैठक झाल्याची माहिती मिळाली होती आज पुन्हा एकदा जिओ सेंटर येथे काही बैठक काही थोड्या वेळापूर्वी बैठक झाली होती ज्यामध्ये प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील किंवा अजित पवार असतील या सगळ्यांमध्ये बैठक झाली होती देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये कुठेतरी सकारात्मक तोडगा निघाला असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे साम टी मात्र शिवसेनेने याआधी वीस ते बावीस जागा लढ माग मागितल्या होत्या तसेच राष्ट्रवादीने जे आहे ते दहा ते बारा जागा मागितल्या होत्या मात्र आता कुठेतरी त्या जा जागांचा तोडगा जो आहे तो कुठेतरी आता जाऊन दिल्ली दरबार सुटणार आहे कारण जे भाजपचे नेते आहेत ते कुठेतरी आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आज कोर कमिटीची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये हा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटणार आहे मात्र आज जी जिओ सेंटरमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यतो जो तोडगा निघाला आहे तो सकारात्मक कुठेतरी झाल्याची माहिती मिळते आहे अशी ती माहिती सूत्रांनी दिली आहे या बैठकीमध्ये जे भाजप विद्यमान खासदार आहेत त्या त्या जागा कुठेतरी मित्र पक्षांना सोडणार असल्याची माहिती मिळते सध्या शिवसेनेचे तेरा खासदार आहेत आणि भाजपचे कुठेतरी तेवीस खासदार आहेत या सर्व ज्या जागा आहेत त्या कुठेतरी या सर्व जागांचं सर्वेक्षण होईल आणि त्या सर्वेक्षणानंतर जो निर्णय येईल त्या निर्णयानंतर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटणार आहे मात्र आता जे भाजपचे नेते आहेत ते दिल्लीसाठी रवाना रवाना झालेले आहेत आज दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठक होणार आहे भाजपची आणि त्या बैठकीमध्ये जो जागा वाटपाचा बैठकीमध्ये नेमकं काय होतंय बघणं महत्वाचं असेल आणि कशा प्रकारे आता जागा वाटप होतं ते देखील पाहणं महत्वाचं